खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या माध्यमातून रस्ते काँक्रीटीकरण व डांबरीकरणासाठी 9 कोटी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेण्यात आलाय. नागझिरा नाला ते भगूर पांढुर्ली या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या दोनही कामांचा भूमिपूजन सोहळा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संसारी नाका चौफुलीवर आयोजित करण्यात आला होता. राज्य शासनाच्या माध्यमातून देवळालीतील रस्ते विकासाची 9.20 कोटी निधी या कामाचा भूमिपूजन उद्योगपती महाराज बिरमाणी यांच्या हस्ते झालाय. कॅन्टोनमेंट बोर्डाचे मुख्याधिकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजभिये, नियुक्त सदस्य प्रीतम आढाव, माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड, माजी नगरसेवक सचिन ठाकरे, तानाजी करंजकर, भगवान कटारिया, प्रभावती धिवरे, नाशिक मनपा माजी नगरसेवक आर डी धोंगडे, शिवसेना जिल्हा समन्वयक अनंत साठे, सहसंपर्क प्रमुख काशनाथ मेंगाळ, गणेश कदम, जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, उप जिल्हा प्रमुख प्रमोद लासुरे, संघटक योगेश मस्के, तालुका प्रमुख लकी ढोकणे, शहर प्रमुख किरण मोजाड, माजी नगरसेवक दिनकर पाळदे, बसंत गुरुणाने, निसार खान, विश्वनाथ काळे, बाळासाहेब गोडसे, सरपंच विनोद गोडसे, नीता गोडसे, सुरेश कदम, निलेश गाढवे, संजय फालेराव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून कुदळ मारून हा भूमिपूजन सोहळा करण्यात आलाय. आरपीआयचे नेते विश्वास काळे, कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी नगरसेवक सचिन ठाकरे, कॅन्टोनमेंट बोर्ड नियुक्त सदस्य प्रीतम आढाव आदींनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली. त्याचबरोबर खासदार हेमंत गोडसे यांनी सर्व धर्मियांचं शहर म्हणून देशात नावलौकिक असलेल्या व लष्करी शिस्त असलेल्या देवळालीकरणांना रस्ते, पाणी व आरोग्य या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं हे कर्तव्य असून केंद्र व राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून 9 कोटी 20 लाख रुपयांचे रस्ते विकासाच्या कामांचा शुभारंभ होत असल्याची माहिती दिली. गेले अनेक वर्षापासून देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाला कुठल्याही प्रकारचा निधी राज्य शासनाकडून मिळत नव्हता. देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डातील सर्व नागरिक सर्व प्रकारचे कर भरून देखील त्यांना ज्या सोयी मूलभूत सोयीसुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या देखील मिळत नव्हत्या. गेले 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीससाहेब होते, आम्ही सातत्यानं आमच्या सर्वच माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून आपण देखील पाठपुरावा केंद्र आणि राज्याकडे केला आणि 1-3 वर्षापासून राज्य शासन सर्व कटक मंडळांना निधी द्यायला त्यांनी सुरुवात केली. परंतु आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीससाहेब, अजितदादा यांच्या माध्यमातून जवळजवळ सगळ्यात मोठा निधी आज जवळजवळ 9 कोटी 20 लाख रुपये या संपूर्ण नाशिकच्या देवळाली कॅम्प शहरातील सर्वच रस्त्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यानंतर जो रेस्ट कॅम्प रोड हा देखील खूप खराब होता, त्याला देखील 1 कोटी 27 लाख रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि म्हणून ज्या मूलभूत सुविधा आहे रस्त्यांच्या, ह्या आता मला असं वाटतं का दळणवळणाच्या ज्या सुविधा आहे त्या निश्चितच या रस्त्यांच्या माध्यमातून निश्चितच एक चांगला रिलीफ आमच्या सर्वच देवळाली कॅम्पच्या नागरिकांना या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर आपण 5 कोटी रुपये देखील अजून राज्य शासनाने या ठिकाणी मंजूर केलेले, त्यामध्ये जवळजवळ 2.5 कोटी रुपयाचा देवी मंदिर इथं एक सामाजिक सभागृह जिथं साधारण 1.5-2 हजार लोक एकत्रित येऊन आपल्या देवळाली कॅम्पचे नागरिक या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी करू शकतात, वैयक्तिक कार्यक्रम त्यांचे करू शकतात. त्यानंतर आपल्या मार्केट त्याला तिथं देखील एक चांगली बैठक व्यवस्था आणि त्या आनंद रोडचं ग्राउंड अशा तिन्ही ठिकाणी मिळून जवळजवळ 5 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले, लवकरच त्याचं देखील शुभारंभ या ठिकाणी करण्यात येणार आहे. पहिल्यांदा राज्य शासन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी देतो आहे तर मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे देवळाली कॅम्प नागरिकांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार व कार्य सम्राट यांनी देवळाली कॅम्पच्या विकासासाठी आणि आज आपल्या सर्वांच्या नागरिकांच्या हस्ते त्यांनी आज या रोडचं भूमिपूजन केलेलं आहे. आपच्याच हजार पाहिले. याशिवाय पांढुर्ली भगूर नाशिक रोड या महत्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती यासाठी 1.24 कोटी रुपये उपलब्ध झाले. लवकरच देवळालीतील 5.50 कोटी रुपयांची विकास कामे होणार असून त्यात सामाजिक सभागृह, क्रीडांगण आदींचा समावेश असल्याची माहितीही दिली. देवळालीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं आश्वासनही खासदार हेमंत गोडसे यांनी दिले.
यावेळी रतन चावला, शैलेश भालेराव, भाऊसाहेब धिवरे, पोपट जाधव, सोमनाथ खातळे, शरद पाळदे, गोरख खरजूल, विलास आडके, रमेश गायकर, अजिंक्य गोडसे, आबा बोराडे, विजय गोडसे, कसरू गोडसे, रमेश शाह, अतिश शाह, संदीप चौधरी, आरडी जाधव, विलास दुर्जड, भास्कर चौधरी, राम हारक, माधव गोडसे, विष्णुपंत गोडसे, संतोष गोडसे, अशोक हारक, सुरेश शेटे, नागेश देवाडिगा, नितिन गायकवाड, सुरेश निकम, पंडित साळवे, राजू जाधव, जीवन गायकवाड, सुनील गुप्ता, धरम पपणेजा, किरण गायकवाड, नवनाथ झुंबाड, रवी फदाणे, गणेश जाधव, केशव पाळदे, मधुकर हारक, अरुण गोडसे, मनीष दोंदे, अमोल गोडसे, दिनकर निमसे, प्रकाश किरवे, मनीष गोडसे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आलेल्या सर्वांचंच स्वागत रमेश गायकर व गोरख खरजूल यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन विलास आडके यांनी केलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक.